ट्रक चालकास अडवून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना कर्ना रोडवरील रेल्वे फाटक परिसरातून सह ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स्वप्नील संजय साबळे प्रशांत शिवाजी शिंदे आणि परशुराम गिलबल कांबळे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची आहेत आहसा गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई आहे आहानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सांगली विभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरीबा बंडगर आणि पोलीस नाईक सागर टिंगरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की स्वप्नील साबळे प्रशांत शिंदे आणि परशुराम कांबळे यांनी सांगली ते तासगाव जाणाऱ्या रोडवर ट्रक अडवून त्याच्या मोबाईलची जबरी चोरी केली असून ते सध्या माधवनगर ते महसुबा मंदिर कर्नार रोड रेल्वे फाटकाच्या बाजूस दोन मोटरसायकलसह तिघेजण थांबलेले आहेत खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले त्यांचा पंचसमक्ष अंगझडती घेतली असता स्वप्नील साबळे याच्या पॅन्टच्या खिशामध्ये मोबाईल मिळून आला त्याच्याकडे चौकशी केली असता तिघांनी मिळून काल रात्री दोन मोटरसायकलवरून आटपाडी येथून तासगाव रोडने सांगलीकडे येत असताना सांगलीकडून रोडने येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने त्यास थांबून जाब विचारून त्याच्याजवळील मोबाईल काढून घेतला असल्याची कबुली दिली <laughs> लागलीस त्यांच्या कब्जातील मोबाईल आणि ही पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचसमक्ष जप्त करून आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ बसवराज टेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे दरीबा बंडगर सागर लवटे नागेश खरात अमर नरळे पोलीस नाईक सागर टिंगरे अनिल कोळेकर पोलीस शिपाई विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे यांनी केली